शेतकरी सातत्याने नागविला जात आहे. कापूस सोयाबीनला भाव मिळत नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे. शेतकऱ्यांनी शासनाच्या मंत्र्यांना ठोकून काढल्याशिवाय, त्यांना जोडे मारल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी अकोल्यात केलं. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील निंबा गावात रात्री खासदार राजू शेट्टींची जाहीर सभा झाली. निंबा गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोयाबीन कापूस शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कापूस सोयाबीनच्या प्रश्नावर येत्या 19 ऑक्टोबर पासून विदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिलाय. मोदींनी शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अच्छे दिन नव्हे तर लुच्चे दिन आणल्याचा घणाघात खासदार शेट्टींनी केलाय. गावात येऊन जिल्ह्यात येऊन मिरवणाऱ्या, भाषण करणाऱ्या, खोटं आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांना ठोकलं पाहिजे का नको? नुसतं ठोकलं, कपडे फाडून तुडवून तुडवून त्यांना मारलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचं मत काय सांगा? आता मारलं पाहिजे म्हणजे मी काय कोल्हापुरात माणसं पाठवून मारायला? कुणी मारलं पाहिजे? तुम्ही मारलं पाहिजे. पण ते मारणं चुकीचं आहे की बरोबर आहे? कारण सरकार आपलं देणं आहे आणि त्यामुळे आम्ही बँकेचं देणं देऊ शकत नाही. मग आम्ही मंत्र्याला ठोकलं तर आमचं काय चुकलं? तर त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी तर त्यावरही कडी करीत अतिशय प्रक्षोभक विधान केली लागला. एखादा मंत्र उडवा, एखादा आमदार